तर 1971 युद्धामध्ये इच्छा नसूनसुद्धा भारत खरं म्हणजे युद्धात ओढला गेला होता. पण एकदा युद्धात ओढलं गेल्यावर मात्र भारतीय आर्मी नेव्ही एअरफोर्स यांनी मागे वळून पाहिलंच नाही, पाकिस्तानला जोरदार दणका दिला. एवढंच नाही, पाकिस्तानचा तुकडा मोडला आणि बांगलादेश नावाचं नवीन राष्ट्र भारताने जन्माला घातलं. हे सगळं कसं झालं याचीच आपण गोष्ट बघतोय स्वर्णिम विजयाची. नमस्कार, माझं नाव अमित भिडे. चला तर मग काय झालं होतं आपण बघणार आहोत. ईस्ट पाकिस्तानमधून भारतामध्ये मोठ्या प्रमाणात शरणार्थी येत होते, त्यांची संख्या काही कोटींच्या घरामध्ये होती. पश्चिम बंगाल असेल, आसाम असेल, मेघालय, त्रिपुरा, बिहार या राज्यांमध्ये या निर्वासितांचे लोंढेच्या लोंढे यायला लागले. त्याचा फार ताण भारतावर पडायला लागला होता. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ही सगळी वस्तुस्थिती ही आंतरराष्ट्रीय समुदायासमोरसुद्धा मांडली होती, मात्र त्यातून हाती फारसं काही लागलं नाही. अखेर भारताला मोठा निर्णय घेणं अपेक्षित होतं. अर्थातच त्यावेळेला इंदिरा गांधी यांनी विचार केला की एवढ्या मोठ्या प्रमाणात शरणार्थींना पोचण्याऐवजी फुलफ्लेज वॉरमध्ये उतरणं भारतासाठी केव्हाही श्रेयस्कर असेल. एक अंदाज घेण्यासाठी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी एप्रिल महिन्यामध्ये भारताचे त्यावेळेचे लष्कर प्रमुख जनरल सॅम माणेकशा यांना विचारलं की आत्ता आपण युद्धाला सुरुवात करू शकतो का. जनरल सॅम माणेकशा यांनी स्पष्टपणे नाही असं सांगितलं. त्याचं कारण अतिशय त्यांनी जे दिलं ते महत्त्वाचं होतं. ईस्ट पाकिस्तानमध्ये आता पावसाळा तोंडावर आला आहे, पावसाळा सुरू होतो आहे. अशा वेळेला आपली महत्त्वाचे रणगाडे असतील, तोफा असतील, यांची वाहतूक तिकडे करणं जिकिरीचं होणार आहे. त्याचबरोबर पूरस्थिती ईस्ट पाकिस्तानमध्ये पावसाळ्यामध्ये असते. या पावसाळ्याच्या स्थितीमध्ये भारतीय सैन्याची मुवमेंट करणंसुद्धा अवघड जाईल. त्याचबरोबर नावल कारवाया ज्या आहेत, म्हणजे नौदलाच्या कारवाया ज्या आहेत, त्यासुद्धा पावसाळ्यामध्ये करणं कठीण जाणार आहे. ही वस्तुस्थिती इंदिरा गांधी यांना पटली आणि त्यांनी त्यावेळेला संयमाची भूमिका घेतली. एकीकडे मुक्ती वाहिनी कारवाया करत होतं ईस्ट पाकिस्तानमध्ये, त्याला भारत सरकारची फूस आहे हे पाकिस्तान वारंवार गरळ ओकत होतं. भारताने सुद्धा ही संधी साधली आणि शरणार्थी जे आलेले होते भारतामध्ये, त्यांचे जे कॅम्प्स होते, त्या शरणार्थींच्या कॅम्पमध्ये भारताने काही प्रमाणात सैन्य भरती, मुक्ती वाहिनीसाठी ट्रेनिंग वगैरे व्यवस्था सुरू केली आणि त्याचबरोबर भारताने एका मोठ्या व्यापक अशा युद्धाची तयारी सुरू केलेली होती. 3 डिसेंबर या दिवशी पाकिस्तानच्या वायुदलाने अचानक भारताच्या 11 एअरबेसवर प्रचंड मोठ्या प्रमाणात हल्ला केला. मात्र इथे एक महत्त्वाची गोष्ट घडली होती. रॉस जे गुप्तवार्ता एजंट्स होते पाकिस्तानमध्ये, त्यांनी आधीच या हल्ल्याची आपल्याला वार्ता दिलेली होती, गुप्तवार्ता मिळालेली होती. असा हल्ला होणार याची कुणकुण भारताला होती. त्याच्यामुळे भारताच्या विमानांचं या हल्ल्यामध्ये नुकसान झालं नाही. रिकाम्या एअरबेसवर पाकिस्तानने हा हल्ला केला. आपण आपली विमानं त्यावेळेला सुरक्षित जागी हलवलेली होती, ही महत्त्वाची गोष्ट त्यावेळेला घडली. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून तातडीने इंडियन एअरफोर्सने त्याच रात्री हल्ले सुरू केले. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लगेच आता भारताला युद्धात आपण उतरलेलो आहोत, इंडिया इज इन द वॉर ही घोषणा केली. 4 आणि 5 डिसेंबरच्या मध्यरात्री इंडियन नेव्हीने एक मोठ्या प्रमाणामध्ये कराची बंदरावर हल्ला केला. या बंदरामध्ये त्यावेळेला मोठं नुकसान झालं. कराची बंदरामध्ये पाकिस्तानचा रिझर्व ऑइल साठा होता, त्याचबरोबर पाकिस्तानचा इतर दारूगोळासुद्धा होता. त्याच्यावर इंडियन नेव्हीने जोरदार आघात केला. एकाच वेळी भारताला वेस्ट पाकिस्तान आणि ईस्ट पाकिस्तान, म्हणजे पश्चिम सीमा आणि पूर्व सीमा, या दोन्ही ठिकाणी तोंड द्यावं लागत होतं. इंडियन नेव्ही, इंडियन आर्मी, इंडियन एअरफोर्स यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने समन्वय साधून संयुक्तरित्या मोहिमा आखून पाकिस्तानला नेस्तनाबूत करून टाकलं. 16 डिसेंबर या दिवशी पाकिस्तानी फौजांनी शस्त्र खाली ठेवली. 16 डिसेंबर हा दिवस महत्त्वाचा ह्यासाठी, आपण विजय दिवस ह्यासाठी मनवतो की त्या दिवशी पाकिस्तानने शरणागतीचा करार भारतासमोर लिहून दिला. पाकिस्तानचे त्यावेळचे पूर्व कमांडचे प्रमुख होते AAK नियाझी आणि भारताचे पूर्व कमांडचे प्रमुख होते जनरल लेफ्टनंट जनरल जगजीत सिंग अरोरा यांच्यामध्ये हा करार झाला आणि AAK नियाझी यांनी संपूर्ण शरणागती भारताला लिहून दिली. 93,000 पाकिस्तानी सैन्य भारतासमोर गुडघे टेकून उभं होतं. त्यांचे बेल्ट्स काढण्यात आले, त्यांच्या टोप्या उतरवण्यात आल्या, त्यांची शस्त्र काढून घेण्यात आली आणि त्याच वेळेला आत्तापर्यंत कुठल्याही इतिहासामध्ये, लष्करी इतिहासामधली ही सर्वात मोठी शरणागती समजली जाते, जी पाकिस्तानला 16 डिसेंबर 1971 या दिवशी पत्करावी लागली. 93,000
पाकिस्तानी सैनिकांनी भारतासमोर गुडघे टेकले. यातून जन्माला आलं एक नवं राष्ट्र ज्याचं नाव होतं बांगलादेश. ही होती गोष्ट एका अतिशय महत्त्वाच्या अशा स्वर्णिम विजयाची. तुर्तास इतकंच. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद. सह्याद्रीची उंची म्हणजे